शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे आज खामगाव येथे पोहोचलेले आहे. सायंकाळी त्यांचं 5 वाजता या ठिकाणी प्रबोधनपर व्याख्यान आहे आणि त्यानिमित्त ते खामगावात पोहोचलेले. या ठिकाणी जे त्या थांबलेले आहेत त्या ठिकाणी आपण आता सध्या आहोत. खूप मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आहे. संभाजी भिडे यांनी अमरावती, अकोला आणि यवतमाळ येथे केलेल्या वक्तव्याच्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद हे राज्यभरात उमटत आहे आणि त्यामुळे पोलिसांनी खबरदारी घेत या ठिकाणी खूप मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. संभाजी भिडे हे ज्या ठिकाणी थांबलेले आहेत त्या ठिकाणी किंवा त्या परिसरात जाण्यासाठी पोलीस प्रत्येकाला मज्जाव करत आहे आणि प्रत्येकाची कसून चौकशी करत आहे. आज सायंकाळी 5 वाजता संभाजी भिडे यांचं या ठिकाणी व्याख्यान आहे आणि या व्याख्यानादरम्यान नेमकी काय परिस्थिती उद्भवते हे आता बघणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरामन शांताराम तायडेसह डॉक्टर संजय महाजन, ABP माझा, खामगाव, बुलढाणा. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.